जसं निवडून गेले तसं निंबाळकर अजून आम्ही बघितलेलं नाही. 15 वर्ष झालं मोहिते पाटलांनी 15 वर्षापूर्वी रस्ता केलेला, त्याच्यावर रस्ता नाही झालेला अजून गावाला आमच्या. निंबाळकर आलाच नाही तर 5 वर्ष झाले. नाही आला कारण निंबाळकर साहेबांनी ज्या काळामध्ये निवडून जे गेलेले आहेत तेव्हापासून आज टाकायत या गावाकडे कधी आले नाही. आणि जर भाजपचं सरकार आलं लोकांना आत्महत्या करण्याशिवाय बाकीच काय पर्याय सुचणार नाही. कल्याणराव काळे प्रत्येक 6 महिन्याला पक्ष बदलतात. मी आहे माझी तालुक्यातला, त्यामुळे मी मोहिते पाटला मत देणार. त्या घरात कुणी उभा राहील. नमस्कार, येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या लोकसभेचं वारं घोंगावू लागलंय, प्रत्येक गावागावात प्रचार दौरे होऊ लागलेत, त्यामुळे नेत्यांची धावपळ सध्या सगळ्यांना दिसू लागली. परंतु या धावपळीमध्ये या प्रचार दौऱ्यामध्ये केवळ निवडणूक आल्यानंतरच या नेत्यांची चेहऱ्या या ग्रामस्थांना बघायला मिळतात, मात्र निवडणूक झाल्यानंतर हे नेते कुठं जातात हे त्यांनाच माहीत नसतं. त्यामुळं प्रत्येक ग्रामीण भागातील लोकांची काय परिस्थिती आहे, प्रत्येक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची काय वस्तुस्थिती आहे हे जाणून आपण घेणार आहोत आणि त्यांचं मतं आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून मांडणार आहोत. आज आपण बाळवणी गावात आहोत ग्राउंड रिपोर्टसाठी. या ग्राउंड रिपोर्टसाठी बाळवणी गावात आल्यानंतर महिलांची काय मतं आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. ताई काय मत आहे तुमचं? आमची मतं आहे ती गॅस लेज मागलाय. बर, आणि सरकार कशामुळे आता सरकारलाच माहीत. बर, मोदी सरकार तुम्हाला गॅस मिळवून दिला आहे असं वाटत नाही तुम्हाला? वाटते की पण अचानक कसं काय सरकारनं असं केलं काय माहित, महागाईच लय वाढवली. भरपूर वाढवली महागाई. मोदी सरकार बद्दल तुमचं मत कसं आहे? मोदी सरकारनं हे सगळं कमीच केलं पाहिजे, लय वाढवायचं नाही. गोरगरिबांनी काय करायचं, त्याच्यामुळे सरकारला हे माझं म्हणणं आहे महागाई ही सगळी कमी झाली पाहिजे. आता महागाई कमी झाली किंवा नाही झाली यांना लोकसभेत तुमचं पाठिंबा कोणाला आहे, काँग्रेसला का भाजपला आहे? आता कोण निवडून येईल ते खरं सगळी सारखी, पण काय ते गोरगरिबाला त्याने बघितलं पाहिजे. काय म्हणू शकता तुम्ही? चालू परिस्थितीला खाज्याचं दर 900 पोतं मिळत होतं ते 1800 रुपयाला झालंय. गॅस सिलेंडर फुकाट मिळतो महिलांसाठी म्हणून दिलं, पहिल्यांदा टाक्या फुकाट वाटल्या आणि त्यानंतर मोदी सरकारनं 900 रुपये ते 1100 रुपये टाकीची किंमत केली. अधिक लाईट बिल माफ करतो म्हणले शेतकऱ्याचं, तरीही कुठलंही लाईट बिल माफ केलं नाही. तरी शरद पवार ही एक नेता आणि एक वचनी आणि एकच माणूस. शेतकऱ्याची काय लिक्विड असेल मटेरियल असेल ह्या दर भरपूर डबल ट्रिपल दर वाढल्या त्या, आणि शेतीच्या मालात दाळिंब असेल द्राक्षे असेल ह्या दर काय नाही, आणि जरा दर वाढा दिसले की लगेच निर्यात बंद करते त्या, त्यामुळे दर कमी येतोया. कांद्या तसंच आहे, उसाय तशीच परिस्थिती झाली आहे. 3000 रुपये देतो म्हणते ती देत नाही. तीच गेल्या 5 वर्षाला म्हणजे ती कर्जमाफी करतो, कुठला रुपया माफ केला नाही ना काय नाही. आता परवा 36000 रुपये दाळिंबाला देतो म्हणली नुकसान भरपाई, आणि काहीतरी 18000 झाली आहे आणि अजून कोणाला मिळलं नाही, तर फक्त खात्यावर कोणाही आलं आहे KYC करते ती असेन किंवा 5 वर्ष गेल्या 5 वर्षाला जे गेलं ते अजून भेटत नाही आम्हाला झाली, आमच्या गावात आलंच नाहीत. खासदार निंबाळकर तुम्ही पाहिलं नाही? नाही पाहिलं अजून. आलं ना आमच्या गावात आलं कसं पाहता का ते घर जाता जवळ आहे ना, तिची आयडिया कळायला आपल्या 5 वर्षी गेली भेटायचं कसं, ती किती वेळा घरी गावत्यात कधी असत्यात. आता यंदा या लोकसभा निवडणुकीत कल्याणराव काळे खासदार निंबाळकर यांचा प्रचार करतात, त्यांच्या या गावातून हा बालेकिल्ला मानला जातोय. मी आहे माझी तालुक्यातला, त्यामुळे मी मोहिते पाटला मत देणार. त्या घरातलं कुणी उभा राहील ना, त्यामुळं मला काय बाकीचे विषय घ्यायचं कारण आहे, तिची माझी रोज संबंध आहे तर ओळख आहे आणि नेहमी गाठ पडते आमची, बाजारला गेलो तर गाठ पडते आहे, त्यामुळे मी त्यांनाच मत देणार. कुणीही त्याचा प्रचार करू द्या, आम्हाला कुणीही सांगू द्या काय, पण मोहिते पाटील की मोहिते पाटील आणि कुठल्या पक्ष उभा राहू द्या. का निंबाळकर ज्यावेळेस तो निवडून गेले त्या दिवसापासून बाळवणीमध्ये आलेच नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक काम दाखवावं की बाळवणीसाठी किंवा बाळवणी पंढरपूर तालुका माढ तालुका ह्या 5-6 तालुक्यामध्ये निंबाळकरांनी फक्त एक काम दाखवा हे माझं काम केले म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रश्न मांडा मी उत्तर तुम्हाला देतो. महागाईबद्दल तुमचं काय मत? महागाई लय वाढली महागाई. मागच्या 10 काँग्रेसच्या काळात गोडतेला पिशवी 70 रुपये होती, आता तीच पिशवी 140 रुपये झाली. पोट्याचं बोतं 900 होतं ते आता 1800 झाले. शेती कशी करायची? आणि जर भाजपचं सरकार आलं
लोकाला आत्महत्या करण्याशिवाय बाकीच काय पर्याय असणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे पैसे कमवतो आहे, आपण जे खातं टाकतो आहे, त्या पैसे ठेवायसुद्धा आपल्याला भीती आहे आता. कारण ते पैसेसुद्धा भाजपवाले काढून घेऊन जातील, त्यामुळे भाजप सरकार नको. इंग्रज चांगले, भाजप सरकार तुम्हाला महिन्यात शेतकरी म्हणून 2000 रुपये ते देऊ नये. ते न दिलं चांगलं का? ते दिल्यामुळे तर मागा वाढावली. सामान्य माणसाला इतकं जगणं मुश्किल झालं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये आम्हाला जो गहू येतो रेशनला, जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये गहू गाढवं खात नाही ती, ते गहू आम्हाला खायला दिला आहे. असला निष्ठ इतका खालच्या लेवलचा आम्हाला अन्न दिलं जाते, आणि ते अन्न खाल्ल्यामुळं लोक आजार पडतात. त्यामुळं भाजप निंबाळकरबद्दल तर विषय नात्याने उभाच राहू नये का, त्यांचं डुपजप्त होईल त्यांचं. ह्या महाविकास आघाडीनं हे जर दगड जो मांडला, त्या दगडाला आपण शंतूर लावू आणि ते देव म्हणून आपण पाया पडू. पण भाजप नको. भाजप कधी चांगलं होतं? मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, नितीन गडकरी ह्या नेते होते ना, तेव्हा भाजप चांगलं होतं. आपल्या वाटाचा हा पक्ष असावा. आता जे आहे ते ना, हे मोदी शहा हे गुंड आहेत, हे हुकुमशाही त्यांचे, लोकशाही बडवा चालले आहेत. कल्याणराव काळे तुमच्या गटातून आहेत? कल्याणराव काळे प्रत्येक 6 महिन्याला पक्ष बदलतात, त्यामुळं त्यांचं काय, त्यांच्या मग लोकमतच नाही. 6 महिन्याला पक्ष बदलतात, जिकडं सत्ता तिकडं कल्याणराव काळे पक्ष बदलतात. त्यांच्या नेत्याला वाट वाढू द्या, पण त्याला खरं माझं सांगणार आहे त्यांना, एका ठिकाणी राहू. मागच्या 5 वर्षापासून आताच्या 5 वर्षामध्ये 6 पक्ष बदललं, मग कल्याणराव काळे मग मतदान काय? भाजप सरकारनं खऱ्या अर्थानं निंबाळकर साहेबांना पुन्हा उमेदवारी दिली हा त्यांनी फक्त वैयक्तिक त्यांचा विचार करून दिले, जनतेचा विचार करून त्यांना उमेदवारी त्यांनी दिलेलीच नाही. कारण निंबाळकर साहेबांनी ज्या काळामध्ये निवडून जे गेलेले आहेत, तेव्हापासून आज ताकायत ह्या गावाकडं कधी आलेले नाहीत. आणि त्याचबरोबर ज्या कोरोनाच्या काळामध्ये जनतेला नेतेची गरज होती, त्या काळामध्ये निंबाळकर साहेबांनी इकडे पाठ फिरवलेली आहे, त्यामुळं जनता त्यांच्यावर परिपूर्ण नाराज आहे. शेती धोरणाबद्दल तुमचं काय? आज जर बघायला गेलं तर शेतकरी हा पूर्णपणे भरकटलेला आहे. शेतकऱ्याच्या अगदी टमाट्यापासून ते डाळींपर्यंत जर बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारचा जरी भाव थोडा दिल्यासारखा वाटत असला, तरी त्याच्या पाठीमागं लागणारी खत बियाणे ही आहेत ही अतिशय महागडी केलेली आहेत. त्यामुळं शेतकरी हा पूर्ण भरकटत गेलेला आहे. आणि शेतकऱ्याला सध्या अशी वेळ आलेली आहे की उत्पादन ये आलेलं दिसतं आहे, पण त्याच्या माध्यमातून जो खर्च आहे तो खर्च पटीनं कितर वाढत गेलेला आहे. त्यामुळे शेतकरी ह्या सरकारवर पूर्णपणे नाराज आहे. हा केंद्रीय संस्था ED सारख्या, CBI सारख्या, IT सारख्या संस्था पाठीमागं लावून जे पक्ष भरती करण्याचं काम सध्या करते भाजप, त्याबद्दल भाजप सरकार आतापर्यंत खऱ्या अर्थानं चांगलं होतं, परंतु ह्या काळात ज्यावेळेस ते सत्तेला आलं त्यावेळेस त्यांनी अनेक लोकांना, भ्रष्टाचारी लोकांना ईडीचं भ्या टाकून आपल्यामध्ये सामावून घेऊन ते सरकार स्वतःच भ्रष्टाचारी बनलेलं आहे असा जनतेचा कौल आहे. आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आता जो पक्ष दिसतोय तो पूर्ण भ्रष्टाचारी पक्ष लोकांच्या नजरेस येऊ लागलेला आहे. अजितदादा तिकडे गेलेत तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा कुठली ना कुठली अशा प्रकारच्या यंत्रणेची भीती दाखवली असावी असा जनतेचा अंदाज आहे, आणि म्हणून खऱ्या अर्थानं ते तिकडे गेलेले आहेत. उमेदवारी देण्याबद्दल बरं का, निंबाळकर साहेबावर सगळा आमचा मतदारसंघ जो आहे तो पूर्ण नाराज आहे. कारण विकासाची ही जी म्हणते ती ना, सामान्य लोकांची आम्ही कामं करतो आहे काय, त्यांचं काम कुठं कसं काय आम्हाला कुठं दिसलेलंच नाही काय. त्यामुळे ते आणि काम एक त्यांचं दिसलं आहे, ठेकेदारांना काय, ठेकेदारांना क्वांटिटी कामं देण्यात काय, ही लोक दंग आहेत. आणि ह्यांच्या जी टक्केवारी आहे ही ठरलेल्या की त्यांना जाग्यावर जाते द्या काय, त्या ह्या असल्या ह्याच्यात ही लोक शेतकरी सरकारनं खूप चांगलं केलं म्हणते. नाही नाही, सामान्य लोकांकडं कुणाचंही लक्ष नाही. ज्यावेळेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस आम्हाला अनुदान ही वेळच्या वेळेस मिळत होतं. त्या सरकारमध्ये असणारे खडसे साहेब असतील काय किंवा थोरात साहेब असतील, ही लोक चांगल्या विचारानं विचार करून ही लोक विचारानं
पर्याय काढत होती आणि प्रत्येक ज्या एरियात जाईल बाबा इथं काय करावं लागतंय सामान्य लोकांसाठी ही विचार करत होती. भाजप करत नाही अजिबात नाही. भाजपचं कसं आहे एका बाजूनं द्यायचं आणि दुसऱ्या बाजूनं काढायचं हे असा पर्याय आहे. तुम्ही आता विचार करा 1800 रुपयाला पोत आहे 1846 काय आणि ज्वारीचा रेट आहे 2000 कसा मेळा व्हायचा. शेती धोरणाबद्दल काय म्हणत शेती धोरणाचं ह्यांना कुठलंच हे नाही काय. ज्यावेळेस पवारसाहेबांनी कर्जमाफी केली त्याच्यात शेतकरी कुठंतरी व्यवस्थित नीटनेटका रांखीला लागला. काय नाही हो ह्यांची फसवी कर्जमाफी देतो घेतो ही आणा ती आणा लाईनीला उभा राहून राहून वैतागली लोक काय. आणि मालकीने जो जोडा दोघाचा एक ठिकाणी फोटो काढा हिरवं तांबडं असं करण्याची वेळ निघून गेला काय. आम्ही त्याच्याकडे फिरकलो सुद्धा नाही यांची कर्जमाफी फसवी आहे ह्या विचारानं तिकडं गेलो सुद्धा नाही आणि आम्ही कसलीच कर्जमाफी कधीच घेतलेली नाही पहिल्यापासून. कर नाही यंदा तो तरी वाजवणार काय आमच्या गावाचा विकास काय झालेला नाही. रस्त्याची सुविधा नाही शाळेची व्यवस्था नाही आमच्यात. 15 वर्ष झालं मोहिते पाटलांनी 15 वर्षापूर्वी रस्ता केलेला त्याच्यावर रस्ता नाही झालेला अजून गावाला आमच्या. काय नाही विकास त्यांनी त्यांच्याकडे केला असेल हे तर आमच्या गावात काहीच केलेलं नाही. काय नाही मोहिते पाटील यंदा काय असेल ते असेल तुतारी जे शरद पवार सांगतील ते. जसं निवडून गेले तसं निंबाळकर अजून आम्ही बघितलेलं नाही. बर आणि निंबाळकर पहिली गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस मतासाठी एकदाच आलेलं बघितलं आहे मी त्याच्यावर एकदा पण गावात आलेलं बघितलं नाही. तेतरमध्ये गावचा विकास भरपूर केला कल्याणराव काळेच्या माध्यमातून पण मग त्यांचे कुठं बोर्ड पाठी दिसत नाही काम केलेलं. विकास कामाच्या जी पाठी असतात फालक असतात ती एक पण फालक नाही. मग कसं कशावून सिद्ध केलं की त्यांनी काम केलं शेतकऱ्यांचं कल्याण केलं मध्ये शेतकऱ्यांचं काय कल्याण केलं तुमचं काय कल्याण झालंय का. कल्याण राऊंड केलं असेल मग त्यांनी तर निंबाळकरांनी काय केलं नाही. बरं नावातनंच कल्याण झालं असलं तर झालं बाकी काय नाही. मी आता या लोकसभा निवडणुकीत तुमचं पाठिंबा कसा आहे कशा पद्धतीने राहणार. आम्ही शरद पवार साहेबांच्या पाठीमागे राहणार. कारण काय. कारण का प्रत्येक कामात शरद पवार अग्रेसर असतात. शेतकऱ्यांचं असू द्या किंवा छोटी मोठी कुठलीही कामं असू द्या निंबाळकरांचं आम्हाला कुठं काम दिसलंच नाही. येणाऱ्या 5 वर्षात आम्ही एकदा बघितलं पण नाही त्यांना आणि त्यांचं काम कार्य तर कुठं दिसतच नाही. भाजप नाही आम्हाला तुतारी. का बर शेतकरी आम्हाला ती तुतारी. आता भाजपने तुम्हाला 2000 महिना काय नाही निंबाळकर आलाच नाही तो 5 वर्ष झाले नाही आला. काय बाबू आला कवा आला घ्या की बोलून. कल्याणराव काळे ते दोघं पण म्हणते. नाही 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 काय नाही आम्हाला तुतारी तुतारी शेवट आम्ही देणार नाही. मग त्यात कोणी बी उभा राहू दे. हा पाक पेट झाला पाक आणि काय काय राखलं काय पेट झालं शेतकरी काय 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 केलं नाही आलाच नाही मॅल निंबाळकर काय सुद्धा नाही. आणि खासदारचं पैसे कमी करा तुम्ही पत्रकार त्यांना पगार कशाला का आम्ही निवडून द्यायचं काय काय देत नाही ते निवडून काय नाही त्यांना पगार कशाला ही जनता जागवा त्या पैशात. हा लेकर ही शिकवा नोकरी लावा काय नाही काय काय सुद्धा काय झालेलं नाही काय नाही काय नाही 2-2 लाख त्यांना कशाला. नाही खासदारला पैसे नको आहेत सरपंचाला नको आहेत आम्ही मरायला आवलो उन्हानी आणि शेतकरी आणि यांना कशाला पाहिजे पैसे शेतकऱ्याला त्यांनी एवढं मोठं अनुदान दिलं एवढं काय काय नाही काय नाही काय नाही दिलं अनुदान काय नाही दिलं बकरच खाऊन बाय होत्या ते मोठं आम्ही लुटतोय माग. तुमचं काय मत आहे खासदार निंबाळकर बद्दल. निंबाळकर निवडून गेलं तिकडे आलंच नाही तर बाहेर इकडे शेतकऱ्याबद्दल त्यांच्या धोरणाबद्दल तुमचं काय मत आहे. नाही नाही शेतकऱ्याचं काय कामच केलं नाही त्यांनी. पवारसाहेब शेतकऱ्याचा जाणता राजा आहे. पवारसाहेबाला आम्ही मतदान करणार. महागाई बद्दल काय वाटतं. महागाई भरपूर केली त्यांनी GST ही लावली आमचंच आम्हाला देते ती. नोटाबंदी बद्दल काय वाटतं. नोटाबंदीच काय नाही नोटाबंदी काय झाल्याच पाहिजे.
ईडीबद्दल काय वाटतं तुम्हाला? ईडी सीबीआय ईडीच ती भाजप सरकार असं मुद्दाम करत आहे ना, लोकशाही संपुष्टात आणलेले असं वाटत नाही तुम्हाला? आणायला लागले भाजप सरकार. भाजप सरकारबद्दल तुमचं काय मत आहे, स्पष्ट सांगा. भाजप सरकार नकोच आहे आपल्याला, बदल पाहिजे जाता. बदल पाहिजे. सध्या या भाळवणी गटात जर आपण पाहिलं तर शेतकरी बांधवातून खासदार निंबाळकर यांच्या कामाबद्दल संताप व्यक्त होतोय. ते कधी इकडे फिरकलेच नाही आणि शेतकऱ्यांची कुठली भूमिका त्यांनी ऐकून घेतली नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं दिसून येतंय. त्यामुळं यंदा खासदार निंबाळकरांबद्दल या भाळवणी गटातून खूपच अवघड असल्याचं बोललं जातंय. कॅमेरामन ऋषिकेश नंदोरेसह जाकीर नाथ.